रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई इथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर याच भागातील साखर सुतारवाडी इथे देखील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तळई येथे दरड कोसळल्यानंतर याखाली जवळपास 32 घरे दबली गेली होती. या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, निरंजन डावखरे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचाव कार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे. महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवावे. माणगाव गरजूंना फूड पाकिटांचे वितरण करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. MIDCचे अग्निशामक दल देखील मदत कार्यात उतरले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ठिकाणी महाडला जाण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आता टोळ फाट्यावर पाणी असल्या कारणानं आम्ही थांबलो. NDF चा पण प्रयत्न आहे की बोटीतनं त्या ठिकाणी पुढं जायचं. मी आहे, आमचे माजी मंत्री गिरीश भाऊ आहेत, महाजन साहेब, आमदार निरंजन डावखरे आणि आताही आम्ही SPC संवाद साधला. तिथून बोटीनं महाडकडे जाण्याचा प्रयत्न आहे, कारण महाडला पूर्णपणे शहर पाण्याखाली आहे. लोकं गच्चीवर त्या ठिकाणी आहेत, टपावर आहेत STच्या. महाडचे बघाल ते माटवन असेल, खरवली, राजावाडी, ही सगळी गावं पुरानं वेढली. आता हेलिकॉप्टर येते त्याच्यामुळे थोडीशी आशा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मदत देणं किंवा त्यांना उचलून सुरक्षित स्थळी नेण्याचा त्या ठिकाणी उपयोग होईल. आम्ही मुंबईला संपर्क साधून आहोत, जे काही मटेरियल त्यांना आणता येईल, पण अडचण असे मटेरियल आणलं तर तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि अशा प्रकारचे एक समन्वयाच्या कम्युनिकेशनच्या फार मोठ्या अडचणी आहेत, कारण आम्हीच कालपासून धडपड करतोय, पुढं जाता येत नाही, त्याच्यामुळे यंत्रणांनी मदत कशी जाईल हा चिंतेचा विषय त्या ठिकाणी झाला आहे. परंतु आता हेलिकॉप्टर यायला लागलेत, थोडीशी यंत्रणा हलताना दिसते. मला वाटतं याच्यामध्ये आपण काहीतरी प्रगती होईल अशी आशा करूया.